शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार चांगले स्टॉक्स घेतात आणि वेल्थ बनवण्याचा प्रयत्न करतात किंवा रोज ट्रेडिंग करून उत्पन्नाचं एक साधन शोधण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु या गुंतवणूकदारांना आजकाल रोज एकच प्रश्न पडतोय, तो म्हणजे HDFC बँकेला नक्की झालंय काय. HDFC आणि HDFC बँकेचं मर्जर होण्याआधी हे दोन्ही स्टॉक फॉरेन इन्व्हेस्टर्सचे लाडके स्टॉक समजले जायचे. परंतु हे मर्जर झाल्यानंतर नक्की असं काय झालं की हा स्टॉक परत वाढतच नाहीये किंवा थोडा जरी वाढला तरी पुन्हा खाली येतोय. HDFC बँकेबद्दलच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला या स्टॉक बद्दल जे काही प्रश्न आहेत ते सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हँडल केलेले दिसणार आहेत. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि एक सेकंद काढा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला आता तुम्ही सबस्क्राईब केले असं समजून सुरुवात करूया. HDFC बँकेचा चार्ट जर पाहिला तर 2021 नंतर या स्टॉकनं गुंतवणूकदारांना अजिबात परतावा दिलेला नाही. या काळामध्ये HDFC बँकेचे रिटर्न निगेटिव्ह आहेत. 2021 आणि 2024 या 3 वर्षांच्या काळामध्ये हा स्टॉक जवळपास एकाच रेंजमध्ये फिरताना दिसतो. जानेवारी 2024 स्टॉकचा रिझल्ट आला आणि दुसऱ्या दिवशी मोठा गॅप डाऊन होऊन 8% हा स्टॉक खाली आला. प्रायव्हेट सेक्टर मधली सगळ्यात मोठी बँक जिचे इंडेक्स मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे अशी HDFC बँक एकाच दिवसात 8% खाली आली आणि त्याच दिवशी बँक निफ्टी सुद्धा आदल्या दिवशीच्या क्लोजिंग पासून 2000 पॉइंट डाऊन होता. म्हणजे जवळपास 4% डिप एकाच दिवशी बँक निफ्टी मध्ये आला होता. या सगळ्याला कारणीभूत ठरलं किंवा यामागे जो गुन्हेगार होता तो म्हणजे HDFC बँकेचा तिमाही निकाल. मागच्या 3 वर्षांमध्ये जेव्हा HDFC बँक पडत होती तेव्हा बाकी बँका सुद्धा पडत होत्या का, तर असं अजिबात नाहीये. बँकिंग सेक्टर मध्ये काहीतरी अडचण आहे का, तर असं सुद्धा नाहीये. जेव्हा प्रायव्हेट बँक पडत होत्या तेव्हा सरकारी बँक मात्र भरघोस परतावा देत होत्या. प्रायव्हेट सेक्टर मध्ये सगळ्यात मोठी बँक असलेली HDFC जिथे 52वी लोल आहे तिथे सगळ्यात मोठी सरकारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया 52 वीक हायला ट्रेड करताना दिसते. मागच्या 1 महिन्यामध्ये HDFC बँक जिथे जवळपास 20% खाली आलेली आहे त्याच 1 महिन्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने 22% वर आलेली आहे तेवढे रिटर्न दिलेले आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सची आवडती बँक समजल्या जाणाऱ्या HDFC बँकेमध्ये त्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केलेली आहे. यावेळी मात्र स्टॉक्सच्या मदतीला धावून कोण आलंय तर सगळे म्युच्युअल फंडांनी जवळपास 12,890 कोटी रुपये HDFC बँकेच्या शेअर्स मध्ये टाकून HDFC बँकेला धरून ठेवलं आहे. म्हणजे काय तर आपण जे म्हणतो बाय द डिप, ती डिप जी काय आहे ती खरं तर म्युच्युअल फंडांनी बाय केलेली आहे. परंतु त्यामुळे HDFC बँक वर येईल का ते आता पाहूया. HDFC बँक हा फॉल रिकवर करणार का, नक्की असं काय घडतंय की ज्यामुळे HDFC स्टॉक जो आहे तो फॉरेन इन्व्हेस्टर सतत विकत आहेत, अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना माहिती आहे मात्र आपल्याला माहित नाहीये, या सगळ्यांची उत्तरे तर येणारा काळच सांगणार आहे. मात्र HDFC बँक कोणत्या 2 सगळ्यात मोठ्या समस्यांना तोंड देत आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे. याच गोष्टींमुळे बँकेचा तिमाही निकाल जो आहे तो सुद्धा खराब आलेला. HDFC बँकेसाठी सगळ्यात मोठी अडचण झाली आहे ती म्हणजे HDFC आणि HDFC बँकेचं मर्जर. HDFC आणि HDFC बँक या दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे म्हणजे मर्ज झाल्यामुळे HDFC बँकेला सगळ्यात मोठा अडथळा निर्माण होतोय, तो म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिनचा. मर्जरच्या आधी HDFC बँक नेट इंटरेस्ट मार्जिनच्या बाबतीत सगळ्या बँकांचा बादशाह होता. मात्र या बँकेला HDFC म्हणजेच हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ह्या कंपनी बरोबर मर्जिंग झाल्यानंतर अडचणी निर्माण होत आहेत. नक्की अडचण काय आहे तर HDFC या हाऊसिंग फायनान्स फर्म कडे फक्त हाय कॉस्टच्या ठेवी आहेत, त्यामुळे HDFC बँकेला लवकरच यावर काम करायला लागेल. मात्र सध्याची बँकेची परिस्थिती पाहता हे मार्जिन लवकर सुधारेल असं दिसत नाही. सध्या हे कर्जदार 3.4 ते 3.5% नेट इंटरेस्ट मार्जिनवर संघर्ष करत आहेत. दुसरी समस्या आहे ती म्हणजे HDFC बँकेची डिपॉझिट ग्रोथ. HDFC बँकेचा क्रेडिट टू डिपॉझिट रेशो जो आहे तो 110% जाऊन पोहोचलेला आहे, जो या सेक्टरमध्ये खूप जास्त समजला जातो. सगळ्या बँकांसाठी आधीच हा एक रेशो जो आहे तो डोकेदुखी असते, मात्र HDFC बँकेसाठी तो जास्त डोकेदुखी बनलेला आहे आणि याला कारणीभूत आहे ते म्हणजे HDFC आणि HDFC बँकेचं मर्जर. बँकेला जर जास्त कर्ज वाटप करायचं असेल तरी ते त्यांना करता येत नाही कारण त्यांच्याकडे आता पुरेशा ठेवीच नाहीये. त्यामुळे बँक आता पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड यांच्या वाटपावर कमी लक्ष केंद्रित करते. आता या दोन्ही प्रॉब्लेम मधून HDFC बँक बाहेर येईल का, तर बर्नस्टीन रिसर्च नुसार HDFC बँकेच्या या समस्या ज्या आहेत त्या बऱ्यापैकी प्रमाणामध्ये सोडवल्या गेल्या आहेत आणि येत्या काळामध्ये त्या पूर्णपणे सोडवल्या जातील. HDFC बँकेमध्ये फंडामेंटली काही गडबड आहे का, तर सध्या तरी असं काही दिसत नाही. बाकी येणाऱ्या तिमाही निकालामध्ये आपल्याला अनेक गोष्टी स्पष्ट होत जातील. मात्र टेक्निकली सुद्धा हा स्टॉक कसा आहे यावर सुद्धा एक नजर टाकू. 2019 साली HDFC बँकेचा हाय 1725 रुपयांचा होता. 2022
2019 साली जेव्हा HDFC आणि HDFC बँक मर्ज होणार ही बातमी बाहेर आली तेव्हा हा हाय टेस्ट झाला होता. त्या दिवशी खूप मोठा गॅप अप झाला आणि HDFC बँकेने एकूण 15% आणि इंट्राडे 10% मूव्ह दिली होती. याच दिवशी हा हाय टेस्ट झाला होता, मात्र तिथून स्टॉक पुन्हा खाली फिरला आणि 2023 ला अनेक वेळा ही लेवल टेस्ट सुद्धा झाली. काही वेळेस स्टॉकने ही लेवल तोडली सुद्धा, पण तिथे स्टॉक टिकू शकला नाही. स्टॉक परत एकदा फेक ब्रेकआउट द्यायचा आणि खाली यायचा. स्टॉकला कधीही ही लेवल क्रॉस करून ब्रेकआउट टिकवता आला नाही, तो सस्टेन होता आला नाही. जानेवारी 2024 च्या तिमाही निकालात जेव्हा HDFC बँकेचा परफॉर्मन्स खराब झाला तेव्हा स्टॉक एका महिन्यामध्ये 1680 रुपयावरून थेट 1360 रुपयांपर्यंत खाली आला. स्टॉक टेक्निकली थोडा वीकच होता, मात्र त्याला पाडण्यासाठी आणखी एक निमित्त मिळालं. आता या स्टॉकला 1270 ते 1300 हा चांगला सपोर्ट आहे, त्याचबरोबर स्टॉकला 1550 रुपयांचा चांगला स्ट्रॉंग रेजिस्टर सुद्धा आहे. एवढा मोठा फॉल आल्यानंतर लगेचच HDFC बँक रिकव्हर होईल किंवा HDFC बँक पडते म्हणून तुम्ही हा स्टॉक बाय कराल असा विचार करू नका. कोणती डीप बाय करायची आणि कोणती नाही हे आधी समजून घ्या. स्टॉक मध्ये डीप आल्यानंतर तो कुठे बाय करायचा हे तुम्हाला जर शिकायचं असेल तर कमेंट मध्ये DIP डीप असं लिहा, आम्ही लवकरच त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवू. HDFC बँक स्टॉकला थोडे दिवस याच रेंज मध्ये राहू द्या. HDFC बँक पुढच्या तिमाही निकालामध्ये काय सांगते ते बघा. त्याबरोबरच जर स्टॉकने 1550 ची लेवल क्रॉस केली तर हा स्टॉक वर जाऊ शकतो. सध्या तरी आम्ही तुम्हाला हेच सांगू की प्रायव्हेट बँकांपासून सध्या थोडे लांब राहा. सरकारी बँकांचे चार्ट सध्या चांगले आहेत, बाकी हा कुठलाही गुंतवणुकीचा सल्ला अजिबात नाही. HDFC बँक मध्ये तुम्ही जर बाय करायचा विचार करत असाल तरी तो निर्णय तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने घ्यायचा आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. HDFC बँक मध्ये गुंतवणूक केलेल्या तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बाकी एका बँकेचा स्टॉक सध्या प्रचंड चर्चेत आहे, उजवीकडे दिसत असलेल्या आयकॉनवर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.